नमस्कार मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवते भेंडी फ्राय आणि भेंडीची भाजी दोन रेसिपी आपण पाहणार आहोत पाव किलो भेंड्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत चॉपिंग बोर्डवर मी भेंड्या कापायला घेते भेंडीचा दोन्ही पाठीमागसा आणि पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतर भेंडीचे दोन तुकडे करायचे त्यानंतर उभी भेंडी कापून घ्यायची आहे आणि आतला जो सगळा भाग आणि बिया असतो ते सर्व काढायचं त्यानंतर त्याचे पण छोटे छोटे तुकडे करायचे आहेत अगदी उभेच काप घ्यायचे हे बघा मी कसे बनवलेत तसे तुम्ही बनवा जास्त वेळ लागत नाही पटकन होतं अशा प्रकारे भेंडी कापून ठेवलेली आहे त्याच्यात मी अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ ओवा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हे सर्व एकत्र एक करायचं त्यानंतर चणा पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ दोन चमचे एक चमचा तांदूळ पिट्टी हे, हे सगळं मिक्स करायचं आहे आता आपण हातानंच मिक्स करूया आणि हे मिश्रण दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे भेंडीला पाणी सुटेल थोडंसं म्हणजे ओली ओली होईल थोड्या वेळाने तुम्ही पहा दहा मिनटानंतर अशी भेंडी होते आता आपल्याला ही भेंडी तळायला घ्यायची आहे तेल गरम करायचं आहे जास्त फुल गॅस ठेवू नका जास्त बारीक करू नका मध्यम आचेवर आपल्याला भेंडी तळायची आहे भेंडी तळायला थोडासा वेळ लागतो पेशन्स असायला पाहिजे हळूहळू भेंडी आपली फ्राय होईल तुम्ही हलवत हलवत फ्राय करा खूप सुंदर भेंडी लागते ही थोडासा वेगळा प्रकार आहे भेंडीचा तुम्ही बघू शकता भेंडीचा कलर बदललेला आहे हळूहळू बदलत जाईल आता आपली भेंडी फ्राय होत आलेली आहे फ्राय झाली आता आपल्याला तेलातून बाहेर काढायची आहे भेंडी तयार भेंडी आपण काढून घेतो आहे टिशू पेपर असेल तर त्याच्यावर काढा म्हणजे जास्तीचं तेल तर त्याचं निघून जाईल पण शक्यतो मी तेल काढूनच घेतलेलं आहे आता आपल्याला भेंडीची भाजी बनवायची आहे एकाकडे दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडासा कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर आपल्याला चिरलेलं लसूण ओली मिरची चिरलेली आहे ती चवीनुसार हे, हे प्रमाण तुम्ही वापरा ते आपल्याला थोडंसं फ्राय करायचं आहे त्यानंतर आपण चिरलेली भेंडी त्याच्यात मगाशी करून ठेवलेले भेंडीचे भाग होते ते घालायचे आहेत चिंचक वापरली आहे मी हे आपल्याला टाकून द्यायचं नाही त्याची आपल्याला भाजी बनवायची आहे तुम्हाला रसभाजी आवडत असेल तर रसभाज्या करा हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा वापरलेला आहे थोडीशी भेंडी अशी फ्राय करून घ्या तेलावर म्हणजे चिकट होणार नाही तर पाणी घालून आपल्याला भेंडी शिजवायची आहे तुम्हाला पातळ भाजी आवडत असेल तर तुम्ही पातळ भाजी करा नसेल तर तुम्ही पूर्ण पाणी आठवा आणि सुक्की भाजी करा थोडंसं मी खोबरं घालते खोबऱ्यामुळं मन... टेस्ट थोडी छान येते गरम मसाला हवा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकताय तिखट घालायचं असेल तरी पण घाला मग मिरची वापरू नका खूप सुंदर भेंडी तयार होते आता तयार भिंडी आपल्याला सर्विंग बालमध्ये काढायची आहे